नमस्कार मित्रांनो, आजच्या दिनविशेषमध्ये सर्वप्रथम जागतिक दंतवैद्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, नागरिकांमध्ये दाताच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 6 मार्च रोजी दंतवैद्य दिन साजरा करतात. 6 मार्च 1840 रोजी बाल्टीमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले. 6 मार्च 1997 रोजी स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले अर्थात दादा यांची टेम्पलटन पुरस्कारासाठी निवड झाली. 1973 पासून देण्यात येणारा टेम्पलटन पुरस्कार हा विशेष सामाजिक कार्य केल्याबद्दल दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा पुरस्कार सर जॉन टेम्पलटन या ब्रिटिश उद्योगपती व दानशूर व्यक्तीच्या नावे दिला जातो. 6 मार्च 1971 रोजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प. 6 मार्च 2005 रोजी देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरू झाला. तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. 160 मेगावॅट क्षमतेच्या 2 अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प 1969 साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे. मित्रांनो, आजचा दिन विशेष कसा वाटला त्याबद्दल कमेंट द्वारा नक्की कळवा.